आपलं आपल्याला जशी अडचण आली ट्रिपल टेस्टची ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला की ओबीसीला आरक्षण या ट्रिपल टेस्टशिवाय देता येणार नाही, तेच जजमेंट जे आहे ते संपूर्ण देशाला लागू झालं। त्याच्यामुळे आपले जसे ओबीसी मागचं जे काही काही ठिकाणी निवडणूक झाली ती ओबीसी शिवाय झाली, तसं मध्य प्रदेशला सुद्धा तोच कायदा जो आहे लागू झाला, नंतर ओडिशाला, कर्नाटकाला, तर त्यावेळेला मध्य प्रदेशने एक अध्यादेश काढला आणि तो अध्यादेश काढून निवडणूक आयोगाकडे जे अधिकार होते त्यातले काही अधिकार स्वतःकडे घेतले। ते अधिकार म्हणजे प्रभाग रचना करणे, कुठे कुठे आरक्षण देता येईल त्या संदर्भामध्ये ठरवणे, हे अधिकार सगळे सरकारकडे घेतले आणि निवडणूक आयोगाकडे फक्त निवडणूक कंडक्ट करण्याचे, निवडणूक घेण्याचे अधिकार ठेवले। त्याच्यामुळे त्यांना थोडासा वेळ मिळाला, कारण प्रभाग ठरवणे, त्याची पुनर्रचना करणे, याच्यामध्ये जो त्यांना वेळ मिळाला त्या वेळेमध्ये त्यांचा प्रयत्न आहे की जो इम्पेरिकल डाटा वगैरे जमा करून जे काही करायचं असेल ते करावं। आता आम्हालासुद्धा तीच अडचण निर्माण झाल्यामुळे आम्हीसुद्धा जो आहे त्याच रस्त्याने जायचं ठरवलं। त्याप्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते त्यांना सुद्धा विचारलं, ते म्हणाले ठीक आहे ते करा। आता तसे जे आहेत त्या संदर्भातली प्रस्ताव आता सादर झालेले आहेत आणि त्याप्रमाणे कायदा व्हावा अशी अपेक्षा आहे। त्यासाठी काही अडचणी असतील तर त्याबाबत आता एक मिटिंग आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर सगळ्या नेत्यांची आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेते फडणवीस आणि दरेकर विधान परिषदेचे त्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे। तर आम्ही एकत्र बसून काय मार्ग काढता येतोय तो बघू आणि मग जितक्या लवकर आम्हाला हे मंजूर करता येईल तितक्या लवकर आम्ही ते मंजूर करू। तोपर्यंत जे आहे जोपर्यंत हे काम सरकारचं होत नाही तोपर्यंत पुढे जाऊ शकतो। त्यांनी कायदा जो महाराष्ट्राला लागू केला तोच कायदा जो आहे त्यांनी मध्य प्रदेशला लागू केला, पण मध्य प्रदेशने त्यावेळेला जो आहे आज आम्ही जो कायदा करतो तो मध्य प्रदेशने त्यावेळेला ताबडतोब अध्यादेश काढून केला काय। आणि एक आहे की तिथे मध्य प्रदेशमध्ये सरकार त्यांचं आहे, राज्यपाल त्यांचं आहे आणि निवडणूक आयोग सुद्धा ते म्हणतील त्या त्याप्रमाणे सहकार्य करते। इथे थोडीशी जरा वेगळी परिस्थिती आहे त्यामुळे अडथळ्याची शर्यत जी आहे पार करत आम्ही पुढे चाललेलो आहोत। आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आहोत, सगळ्यांना विश्वासात घेतो आहोत, जे जे करता येईल जे जे कोणी सुचवेल त्या त्याप्रमाणे आम्ही पुढे जातो आहोत। आता बघायचं सगळ्यांच्या सहकार्याने हे व्हायला पाहिजे। खरं तर केंद्र सरकारने जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि नवीन काहीतरी त्यांनी ताबडतोब निर्णय जर घेतला देशपातळीवर तर सगळ्या राज्यांची ही जी याचे संकट आहे सगळ्या राज्यांवरचं ओबीसींचं संकट जे आलं ओबीसींवर ते सगळं दूर होईल। पण तिथून जे आहे पाऊल उचललं गेलं पाहिजे।